याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. मात्र इथे आपण पाहतोय की शेवटचा सामना गोड होईल का, आणि शेवटच्या सामन्यामध्ये कोण विजय संपादन करून आजची रात्र नक्कीच त्यांच्या नावावर करेल. गावदे स्फोट पूर्ण की गावदे स्फोट पाय, अतिशय उत्तम दर्जाचा खेळ, प्रोफेशनल खेळ करून दोन्ही संघ या सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत. आणि बघा, शेवटच्या सामन्यामध्ये जर बघायचं झालं तर पाहू शकता मोरे सरांची चाल बदललेली आहे. रिलॅक्स आहेत शेवटच्या सामन्यासाठी मोरे सर. खरं तर या सीझनमध्ये दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी लाभून आलेली आहे, पहिल्यांदाच अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याची. येस, तसं बघितलं तर मी रजनी क्रिकेटचं सांगत होतो, मात्र इथे गावदेवी पूर्ण संघ ही येस दमन चषकामध्ये गावदेवी पूर्ण संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता. इथे संधी चालून आलेली आहे पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचण्याची. पहिला चेंडू पुल केलेला आहे, शॉर्ट आर्म पुल, पॉवर पुल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय गोल, षटकार. आपण शॉट जर बघितला तर या शॉटमध्ये तितकी जास्त ताकद लावली नव्हती, अगदी चेंडूचं निरीक्षण केलं होतं आणि टायमिंग हे अतिशय परफेक्ट होतं. पुलचा शॉट मारण्यासाठी तुमचं टायमिंग होणं अतिशय महत्त्वाचं असतं, त्यामध्ये थोडी तरी चूक झाली तर फटका फसू शकतो आणि स्क्वेअर लेग किंवा मिड विकेट सीमारेषेवर तुमचा झेल कलेक्ट केला जाऊ शकतो. इथे जेव्हा टायमिंग बघितलं आपण फलंदाज जयेशचं, चला लगेच चेंडूची निवड करायची आहे आणि लगेच सामना सुरू करायचा आहे. पंच मोरे सर जेव्हा जेव्हा असतात सामन्याची धुरा सांभाळून तेव्हा तेव्हा नियमांचं उल्लंघन करण्याची कोणाचीही हिम्मत, कुठल्याही खेळाडूची हिम्मत होत नसते. ते काय घडलंय, यष्टीरक्षकाने तर जोरदार प्रयत्न केलेले आहेत, फलंदाज या इथे होतोय धावबाद. किती प्रयत्न केलेले आहेत, हे 40+ क्रिकेट आहे मित्रांनो. खेळाप्रती किती समर्पण आहे बघा, जबरदस्त जबरदस्त वर्किंग या ठिकाणी आपण पाहतोय यष्टी रक्षकाचं. यष्टी रक्षक बाळा कपिल आहे तिथे, नक्कीच कपिल यांचं लाजवाब वर्क आपण बघितलं यष्ट्यांच्या मागे. गोलंदाजी बाळा करतोय, पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आत्मविश्वास या चेंडूने किंचितसा वाढला असेल बाळाचा. ओवर द विकेट,
चेंडूला खेळून काढलेल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये अगदी खाली क्षेत्रात इथे खराब फेक होती. गॅदर बॅकअप चांगलं मिळालेलं भालचंद्र टावरे. बघा प्रयत्नांची पराकाष्ठ करताना दिसत आहेत. प्रत्येक खेळाडू चार्ज झालेला आहे. प्रत्येक खेळाडूला वाटतंय की आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी आपण 100% देणं लागतोय आणि ते या सामन्यामध्ये तरी द्यावंच लागेल. आणि त्याच अनुषंगाने क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय की गावदेवी स्पोर्ट पूर्ण संघ पूर्णपणे चार्ज झालेला आहे. तर गावदेवी स्पोर्ट पाये संघानेही या स्पर्धेमध्ये 3 बलाढ्य संघांना नामोहरम केलेले आहे. बाळा बॅकफुटला गेले फलंदाज. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेताना दोन्ही फलंदाजांनी विचार केला की ही धाव पूर्ण होऊ शकत नाही आणि दोन्ही फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित माघारी आले. धावसंख्या 9 पोचली. अजून या षटकातील 2 शिल्लक आहेत. उद्या ठीक 3 वाजता या ठिकाणी आपला शेड्यूल सुरू होणार आहे. पहिला सामना पॉवर शेलार हा संघ खेळणार आहे. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होतो. इथे चेंडू ही अगदीच ऑफस्टंपच्या बाहेर होता. पंचांचा इशारा आला वाईड बॉलचा. अवांतर धावाने भर पडते. धावसंख्येमध्ये 1/10 अशी धावसंख्या झालेली आहे. फ्लॅटेट चेंडू स्विंग अँड मिस. हवेमध्ये चेंडू स्विंग झाला होता. हे वातावरणच असे की इथे चेंडू जितका जोरात तुम्ही टाकाल तितका वातावरणाचा फायदा मिळून चेंडू स्विंग होऊ शकतो आणि तेच काम बाळाच्या मार्फत पाहायला मिळतंय. हा फुलटॉस आहे. हो 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 वड कॅच. अप्रतिम झेल देवा टावरे यांच्या मार्फत इथे कलेक्ट केला जातोय आणि फलंदाज बात. या अगोदर सोमनाथने एक उत्कृष्ट झेल पकडला होता आणि त्याच तोडीचा झेल आपण पाहतोय. देवा टावरे याने कलेक्ट केला. अगदी सीमारेषेचा विचार केला तर सीमारेषेपासून 1 ते 1.5 फुटाच्या आतमध्ये हा झेल कलेक्ट केलेला आहे. फुलटॉस चेंडू होता. स्वंग केला होता चेंडूला. ताकदवर तितका फटका नव्हता. पुन्हा एकदा टायमिंग परफेक्ट टायमिंग करण्याचा प्रयत्न होता. तर अप्रतिम झेल. क्लास क्रिकेट पाहायला मिळते आपण आपल्याला या पूर्ण स्पर्धेमध्ये. आणि का नको पॉवर शेलार संघाने स्पर्धा जी भरवलेली तीही क्लास स्पर्धा आहे. खास करून डे नाईट स्पर्धा. आणि डे नाईट स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा नवीन 40+ संघटना उतरलेले प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूने पूर्ण ताकद वापरलेली. प्रत्येक संघाच्या कर्णधाराने आपला 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोलंदाज फलंदाजांनी आपला 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धावसंख्या 10 पोचलेले. षटक संपलेले. किशोर गोलंदाजी करेल. निर्णायक सामना आहे. हिट आउट या गेट आउट. पूर्ण रात्रीची मेहनत वाया जाऊ शकते. एक किंवा दुसरी चूक जर तुमच्या हातून घडली तर पॉवर शेलार डे नाईट क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेमधून तुम्हाला गाशा गुंडाळायला लागू शकतो. किशोर ओव्हर द विकेट. ब्लॉकॉलचा चेंडू खेळून काढलेला आहे. लॉंग आणि लॉंग ऑफ यांच्यामध्ये अगदी सुरक्षित राकेश टावरेच्या हातामध्ये चेंडू जातोय. कोण बाद होते इथे. अगदी जोरात फेक केली होती. पंच दिनेश नाईक यांचा इशारा. फलंदाज बाद आहे.
मात्र इथे विवेक देवलीकरला बाद ठरवलेले पंचांनी. खराब रनिंग बिटवीन द विकेट, कॉलिंग अतिशय महत्त्वाचं होतं. विवेक देवलीकर किमान दोन षटकं यानंतरची खेळपट्टीवर उभं राहणं आवश्यक होतं विवेक देवलीकरसाठी, मात्र तसं काही घडत नाही आहे. एक मोठा फलंदाज स्वस्तात बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. बोनसच्या रूपात ही विकेट मिळालेली आहे गवदी स्पोर्ट पूर्णा संघाला. धावसंख्या 11 पोचलेली आहे, 3-11. बॅट्समन दिनेश भुरे मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती दिनेश भुरेने. इथे जबाबदारी खांद्यावर घेऊन किमान आपल्या संघाला 35 धावांपर्यंत पोचवावं लागेल. 11 या धावसंख्येवर पोचलेला आहे गावदेवी स्पोर्ट पाय संघ. गावदेवी वर्सेस गावदेवी असा हा अतिशय रोमर्षक सामना. ढकललेला चेंडूला पॉइंटकडे, मात्र फलंदाज या इथे होतोय स्वयंचित हिट विकेट. आमचे सहकारी समालोचक निखिल वाकळे यांनी आमची रजा घेतलेली आहे. जयवंत पाटील यांनी ही रजा घेतलेली आहे. शेवटच्या सामन्यामध्ये नक्कीच मी आपल्यापर्यंत या सामन्याचं थेट समालोचनाच्या माध्यमातून प्रेक्षेपण पोहोचवत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 11. 4 फलंदाज 11 धावांवर बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर उमेश मुकादम यांच्याकडे क्षमता आहे. उर्वरित 10 चेंडूमध्ये ही जोडी किती धावांपर्यंत मजल मारेल, गवदी स्पोर्ट पायी संघ किती धावांपर्यंत मजल मारेल, हा एक निर्वाणीचा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 3 षटकानंतर मिळेल. हलक्या हाताने चेंडूला चिप केलेला आहे. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नाही. वेगवान क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय, अगदी चित्याच्या चपळाईने झेपावतोय. चेंडू दिला जातोय गोलंदाजाकडे. एक धाव झाली, कदावीने धावसंख्या 12 पोचलेली. अजूनही या षटकातील 3 चेंडू आणि आणखी 1 षटक, म्हणजे या इनिंगचा जर विचार केला तर 9 चेंडू टाकून झालेले आहेत, 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडूमध्ये केलेल्या आहेत 12 धावा. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, कारण कुठलीही कमतरता क्षेत्ररक्षणामध्ये ठेवू दिली जात नाही आहे. चला शेवटचा सामना आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. फ्लिक केलेलं आहे, सुपर शॉट, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. भारताचा सुप्रसिद्ध फलंदाज सुरेश रैनाची आठवण व्हावी असा हा फ्लिकचा फटका आपण बघितला. अप्रतिम षटकार. या षटकाराने धावसंख्या 18 पोचलेले गावदेवी स्पोर्ट पाय संघाची. इथून 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. मध्यरात्र उलटून गेलेली आहे. 3:15 झालेले आहेत आणि क्रिकेटसाठी अंतिम फेरीमध्ये पोचण्यासाठी हे बॅटल 2 गावदेवीमध्ये, गावदेवी स्पोर्ट पूर्णा वर्सेस गावदेवी स्पोर्ट पाय. उमेश मुकादम यांचा हा संघ गावदेवी स्पोर्ट पाय. भालचंद्र टावरे, देवा टावरे अँड कंपनी यांचा संघ गावदेवी स्पोर्ट पूर्णा.
टॉस आहे, संधी उकलेली आहे, काय लाजवाब क्षेत्ररक्षण आहे शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षण मारुती असं नाव आहे क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षकाचं, मात्र मारुतीसारखी मी तर म्हणेन की कामगिरी केलेली आहे. मारुती रायांनी हवेत सूर मारला होता, या मारुतीने मात्र जमिनीवर सूर मारून आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवलेले आहेत. एक धावेने धावसंख्या 19 पोहोचलेली आहे. षटकातील अंतिम चेंडू किशोर पाटील ओवर द विकेट, उमेश मुकादम तयार होत आहेत. रिव्हर्स स्वीप, एष्ट्यांवर चेंडू फेकलेला आहे. दुसरी धाव ही कंप्लीट केली गेलेली आहे. बघा, रिव्हर्स स्वीपने मला वाटतंय चौकार खेचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 2 धावा आलेले आहेत. दोन धावाने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4-21 गावदेवी स्फोट पाये. खरे तर डीजे मास्टर, मी आपणास धन्यवाद देतोय, कारण आपण माईकची व्यवस्था आणि जी साऊंडची व्यवस्था केलेली आहे ती अतिशय चोख आणि अतिशय चांगली आहे. कारण रजनी क्रिकेटमध्ये जेव्हा समालोचन करायला लागते तेव्हा खरे तर खूप डिफिकल्ट असतं. जर साऊंड सिस्टम व्यवस्थित नसेल तर समालोचकांना खूप अडचणी निर्माण होत असतात. आणि आपण जी साऊंड सिस्टम या ठिकाणी उपलब्ध केली त्याबद्दल मी तर कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो आहे. धावसंख्या 21 पोचलेली आहे. 21 आय थिंक उमेश मुकादम रिटायर्ड हर्ट झालेले आहेत असं वाटतंय. पण आपण रिटायर्ड हर्टचे जेही नियम असतील ते लागू करायचे आहेत. मात्र चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या गावदेवी स्फोट पूर्ण संघ. रिटायर्ड हर्टचे काय नियम असतील ते नक्कीच पंच लावून घेतील, मात्र आपण चर्चा करायची नाही आहे. आपण गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. राकेश टावरे गोलंदाजीसाठी येत आहेत. नवीन फलंदाज खेळपट्टीवर. दिनेश धुमाल डबल डी, एक दिनेश भुरे आणि एक दिनेश धुमाल. हा फुलटा चेंडू कवर क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. धाव मिळेल 1, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. सफाईदारपणे अडवला होता क्षेत्ररक्षकाने चेंडू. 22 धावा धावपळकावर लागलेले आहेत. 2 मोठे फटके, सामन्यामध्ये पुन्हा एकदा कम बॅक होईल गावदेवी स्फोट पायी संघाचं. मात्र हे षटक राकेश याला अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकावं लागेल. स्लॉग षटक राकेश टू दिनेश धुमाल. हॉफ वॉलीवर चेंडूला पिक केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात होता. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. मी मगाशीच म्हटलं होतं की गावदेवी स्फोट पूर्ण संघ पूर्ण चार्ज झालेला आहे.
बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह का नसावी, कारण सेमीफायनलमध्ये हा संघ खेळतो आहे. यानंतर बारी बारी सबकी बारी गावदेव स्पोर्ट पायी संघ जेव्हा मैदानामध्ये उतरेल क्षेत्ररक्षणासाठी, तेव्हा मात्र त्यांची बॉडी लँग्वेज कशी असेल, त्यांचा खेळ कसा असेल, त्यावर या सामन्याचं चित्र अवलंबून आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हतं. मोबाईलमध्ये नेटवर्क असणं अतिशय आवश्यक असतं. कितीही महागडा मोबाईल घ्या तुम्ही, नेटवर्क जर नसलं तर त्या मोबाईलला किंमत नसते. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही चांगले फलंदाज असा, खेळपट्टीवर तुमचं जर फुटवर्क व्यवस्थित नसेल तर तुमच्या फलंदाजीलाही महत्त्व नसते, तुमची फलंदाजी चांगली होत नसते. इथे तेज घडताना आपण पाहतोय, दिनेश भुरे डॉट चेंडू खेळून काढतोय. राकेश चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणीही करतोय. एकूणच 24 धावा धावपळकावर लागत आहेत, उर्वरित 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू डबल डी दिनेश धुमाल खेळपट्टीवर आहे. टॉप एच एकाशिवाय काही मिळू शकत नाही. लाजवाब लाजवाब शेवटचं षटक राकेश टावरेने हाताळलेले. या षटकामध्ये धावा आलेल्या 4. फलंदाज जरी बाद झाला नसला तरी मात्र चांगली गोलंदाजी शेवटचं षटक. उमेश मुकादम रिटायर्ड हर्ट झाले आणि नक्की ते तिथून कुठे ना कुठे फलंदाजीवर अंकुश लागला. यष्टीरक्षकालाही चकवून चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बघा, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. शेवटचं षटकही संपलेलं आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा करून 9 सरासरीने 27 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे गावदेव स्पोर्ट पायी संघाकडून गावदेव स्पोर्ट पूर्ण संघासमोर. कम ऑन डी जे. तुझ देऊल साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू.
रक्षणा लावून झालेला आहे. गावदी स्पोर्ट पूर्ण संघाचे कॅप्टन आपले सलामीचे फलंदाज पाठवा. तर सामन्याला सुरुवात होत आहे. 27 धावांचं लक्ष सलामीची जोडी देवा टावरे आणि देवराज दोघांच्या नावामध्ये देव. मात्र देवासारखी फलंदाजी कोण करेल. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. एक धाव झाली कम्प्लीट. त्यानंतर बघितलं दुसरी धावही आरामात पूर्ण होईल. देवा टावरे यांनी पहिल्यांदा आपला एंड चेंज केला आणि त्यानंतर दोन धावा कम्प्लीट केल्या. धावसंख्या धावसंख्येला 2 सुरुवात होत आहे. 18 चेंडू 27 धावा करायचे आहेत. काही चेंडू डॉट काही चेंडूवर विकेट घ्यावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर गावदे स्पोर्ट पाहे संघाला. मात्र फलंदाजी करताना डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करावी लागेल गावदे स्पोर्ट पूर्ण संघाच्या फलंदाजांना. हा खराब चेंडू आणि त्याचा जबरदस्त समाचार घेतलेला आहे. चेंडू सी मारे शापार षटकार. पाटील याने षटकार घेतला होता. यॉर्कर बाबा महानंद पाटील याला रात्रीचे 2 वाजले होते आणि तेव्हा सर्वात मोठा षटकार घेतला होता. आणि हा षटकार आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार देवा टावरेच्या बॅटमधून.
मंदिराला भाऊ देवी माझी माऊली आई बसली मंदिराला मंगळवाराचे गोदीसाला नवारा केले तई गोवंगाला मंगळवाराचे गोदीसाला नवारा केले तई गोवंगाला सुयसागरची बैल जोडी सुयसागरची बैल जोडी याच्या बैला अंतिम सामन्यातील सामनावीर देवा टावरे हॅलो सन्माननीय किरण भोई साहेब यांना विनंती करतो की अंतिम सामन्यातील सामनावीर देवा टावरे यांना आपण सन्मानचिन्ह द्यायचं आहे देवा टावरे अभिनंदन अभिनंदन गावदेवी पूर्णा संघ अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केल्याबद्दल हे आपण पाहू शकता देवा टावरे यांना अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार देताना तर नक्कीच मित्र अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट पूर्णा संघ पोहोचलेला आहे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यानंतर रजनी क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी संपला असं मी ज्ञानेश्वर चिकने